सावंत जी को आमंत्रित करता वो अपनी बात कोणतो मी काही संबोधन न करता सुरू करतोय दहा ती धावायची आहे आणि ती सवय नाही आहे त्यामुळे आणि मला मगाशी अरविंद वैद्यांनी दमात घेतले की मुद्द्याचं बोल सूत्ररूपाने बोल आणि तर प्रयत्न करतोय संपायच्या वेळेला ले एक दोन मिनटं आधी कळलं की दहा मिनटं म्हणजे आठ मिनटं झाली की मला सूचना द्या म्हणजे पुढच्या दोन मिनटात मी आवरतो या विषयाच्याबद्दल आपण तीन दिवसच खल करतोय आणि किशोर बिडकेळांचं जे भाषण झालं त्यातनं तो पूर्ण जो आवाका राष्ट्रवादाच्या विकासाचा जो आपण काय घेतलेला आहे त्याच्याखर आपण आता पुढे बोलतोय जो भारताचा राष्ट्रवाद म्हणजे आता मी त्यात परत असा नाही की युरोपियन राष्ट्रवाद काय त्याची कशी प्रक्रिया काय झाली पण आपल्याकडे जी काही त्याची प्रक्रिया जी झाली तो राष्ट्रवाद हा जो इंग्रजांच्या आगमनानंतर जो आकाराला इथे यायला सुरुवात झाली आणि त्याची काही मुळं जुन्या सगळ्या इतिहासात प्राचीन इतिहासापासून मध्ययुगीन सगळीकडे आहेत आणि तो विकास आजही चालू आहे म्हणजे जर जो समूह की काही विशिष्ट हितसंबंधांनी एका समान हितसंबंधांनी तो बांधलेला आहे आणि त्याच्या काही आकांक्षा काही एक आहेत असा जर की राष्ट्रवादाची जर काही तिची व्याख्या जर काही केली तर त्या भारतीय समूहात असले जे असलेले जे विविध समूह आहेत त्यांचे जे परस्पर संघर्ष आणि हितसंबंधांच्यातले जे सगळे अडथळे जे आपण कालही उल्का मेधा पाटकर यांच्यातनं जे वंचितांचा राष्ट्रवाद काय तिथे जे आपण ऐकत होतो या सगळ्यासही जाणारी प्रक्रिया आजही चालू आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी खुद्द घटना समितीमध्ये सव्वीस तारखेला नोव्हेंबरच्या एकोणपन्नासला ते मंजूर होणार आहे आणि पंचवीस तारखेला त्याचे भाषण करतायत देशाला उद्देशून त्याच्यात ते, ते म्हणत आहेत की भारत हे राष्ट्र नाही आहे आणि जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असं जर का कोणी म्हणत असेल तर ते काही खरं नाही आहे आणि मग जातींनी विभागलेला सम म्हणजे म्हणजे समुदाय हे एक राष्ट्र होऊ शकत नाही महात्मा फुलेंनी त्याच्या आधी पंच्याहत्तर वर्ष हाच मुद्दा होता की एकमय समाज निर्माण झाल्याच्याशिवाय तो देश एक होऊ शकत नाही तर ही त्या राष्ट्रवादाच्या संबंधात हो त्या त्या वेळेला अगदी देश प्रजासत्ताक होतोय अशा वेळेलाही मतभेद व्यक्त केले गेलेले आहेत आणि त्याच्यात येतं तर मग टागोरांनी गांधीजींशी मतभेद जे केले होते की तुमचा इंग्रजांच्या विरोधातला जो राष्ट्रवाद आहे तो त्यांच्याबद्दल एक दुस्वास विद्वेष तयार करणारा आहे आणि हा राष्ट्रवाद आणि विद्वेष याच्यातली सीमारेषा ही या अत्यंत धुसर असते आता हे हे जे सगळे झगडे सगळे वादविवाद हे झालेला हा असा आपला राष्ट्रवाद आहे आणि तो आजही इथे मध्ये सुद्धा तो विकसित होतोय आता हा जो ज्याला अमर्त्य सेन म्हणजे आर्ग्युमेंटेटिव्ह असं ज्याला जा म्हणतात खरं खूप गमतीशीर गोष्टी त्या सगळ्या आहेत की काकर पाथर जोडीके बांधली या मस्जिद म्हणजे मस्जिद हा बांध हा आ, हा मस्जिद बनाय वेळी मुल्ला बांग दे अल्ला क्या बेहरा होय आता त्या कबीराचं आता जर तो म्हणायला लागला तर त्याचं खळखट्या किंवा त्याच्या काय असेल त्या हातमागाचं कडकडाट होईल असा तो तिथे बोलतोय म्हणजे बुल्लेशहा तो जे त्याचं बॉबीमधलं जे त्याचं वर्जन जे घेतलं गेलं की मस्जिद काय अभेशक मंदिर मस्जिद तोडो प्यार भरा प्यारभरा दिलना तोडो आता ही सगळी जी परंपरा आमची जी काही ज्या राष्ट्रवादात ज्या आहेत आणि जी काही आर्ग्युमेंटेटिव आहे ही सगळी परंपरा खंडित करून त्याच्या तोंडात बोळा कोंबून ती सगळी उलट फिरवण्याचं काम हे जे आता चालू आहे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या धोक्यात एक दुसरा धोका असा आहे की कि त्यांचा कितीही त्यांचा राष्ट्रवाद म्हणजे हिंदू राष्ट्रवादाकडे जाण्याचा जरी प्रयत्न असला तर ती हिंदू नावाचीच गोष्ट अशी आहे स्वतः इतकी प्ल्युरल किंवा विचारबहुल आहे की त्याच्यातनं देशाचं विघटन होणारा त्यातला सगळ्यात मोठा धोका आहे मी त्यांचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न प्रत्यक्षात येण्याची गॅरंटी नाही देशाचे तुकडे मात्र त्याच्यातनं नक्की होतील हा धोका आहे आणि काल उल्का महाजनच्या म्हणाल्या ते मला खूप महत्वाचं वाटतं की या सगळ्या विचारांचं ह्या सगळ्या डिसओरिएंटेशनचे आपण भोई होतोय आपले सगळे समुदाय त्याचा त्याच्या भोय होतो हा धोका सगळीकडे आहे आता आणि जगात ज्या उजव्या शक्तींचं आक्रमण जर तिचं व्हायला लागले अशा ल ती ही स्थिती अतिशय मला भयानक वाटते मला काही काय गोष्टींची फक्त एक म्हणजे इथेचा सगळा संमिश्र समुदाय कोणाला समोर ठेवून बोलायचा माझ्या समोर प्रश्न आहे पण इथे तरुण मुलं आणि अनेक त्याच्यातले आहेत जेव्हा या सगळ्या राष्ट्रवाद आहेत राष्ट्रध्वज राष्ट्रगीत हे सगळं जेव्हा चालू होतं ते मला माझं लहानपण आठवलं आमची आंबेडकरी वस्ती पँथरचा काळ सगळी धगधगती वस्ती धगधगती असते याचं मी तुम्हाला आत्ता कल्पना काही देऊ शकत नाही असं ते सगळं होतं बहात्तरला स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव होता नामदेव ने कविता लिहिली पंधरा ऑगस्ट एक संशयास्पद महाकाय भगोष्ट स्वातंत्र्य कुठल्या गाडवीच नाव आहे कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा आम्ही सगळे सणाून गेलो होतो त्या सगळ्यातनं त्याच वेळेला साधनानं विशेषांक काढला आणि राजा ढालानं काळा स्वातंत्र्य दिन लेख लिहिला त्याच्यात राष्ट्रध्वज हे टिंबटिंब पुसायचं फडक मी पुरेसा विद्रोही नाही त्यामुळे तिथे टिंबटिंब मध्ये काय तिने म्हटले ते मी सांगू शकत नाही त्या बोल म्हणजे मला उच्चारता येत नाही त्याला म्हणजे मी त्या सगळ्या वातावरणात त्या सगळ्या शिवाय सगळ्याच्यात वाढलो पण माझी काहीतरी उलट प्रतिक्रिया झाली त्याच्यातनं आता हे जे सगळं हां म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल तेव्हा संपादक हो होते इथे होते आता आता त्याला ह्या दोन यांनी त्यावेळेला मग राष्ट्राच्या काय तेव्हा मांडला होता आमच्या सगळ्यांच्या वरती ज्या त्यावेळेच्या म्हणजे हे बहात्तर साली मी सात वर्षांचा सा होतो पण त्या सात वर्षात पण हे सगळं जे काही सगळे मोर्चे धक चाललो सगळं आणि पंच्याहत्तरच्या दरम्यान गवई बंधूंचे डोळे काढण्याची घटना घडली गवई बंधूंना आमच्याकडे ज्या वस्त्यातून सभा झाल्या माझ्या गल्लीसमोर बंधूंना आणून त्या ती सभा झाली ती, तिथे ती, ती, मला आठवते त्याच्यानंतर इंदिरा गांधींच्या गाडीसमोर आडवं येणं वगैरे असे प्रकार त्या काळात ते याला सगळे झाले ते आणि या सगळ्याला आम्ही स्वातंत्र्य दिन काळे साजरे करायचे मी सावित होतो शहात्तरचा सा, मला वाटतं की काळा स्वातंत्र्य दिन आपण सगळ्यांनी पाळावेत दलित अत्याचार आणि पंधरा ऑगस्टला मी शाळेत गेलो काळी फीत लावून मी म्हणजे आम्ही जण मुलं साबित होतो त्यानंतर मी बराच काळ शाळेमध्ये स्वातंत्र्य राष्ट्रगीताला उभा राहायचो पण राष्ट्रगीत म्हणायचो नाही आणि कारण सांगायचो की आमच्यावरती दलितांच्यावरती अत्याचार चाललेत हा देश आमचा नाही आता या सगळ्या वेळेला मला असं नाही वाटलं की कुणी आम्हाला शाळेतून काढलं तुम्ही देशद्रोही म्हणालात म्हणजे नामदेव हो किंवा राजा हे जे आमचे हिरो त्या काळातले जे होते यांनाही कोणी देशद्रोहाच्या राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली काही प्रयत्न झाले होते असं मी ऐकतोय त्यावेळेला पण म्हणजे एकाहत्तरला का कायदाही झाला होता ह्या राष्ट्रीय चिन्हांच्या अवमानाच्या संबंधात पण तो इंदिरा गांधींनी केलेला कायदा सुद्धा तर अमला म्हणजे प्रत्यक्ष या लोकांच्यावरती काही अंमलात आणलं असं काही झालेलं नाही आणि पुरोगामी वातावरण जे काही समुदायातनं जे होतं त्याचाही सगळा भाग त्याच्यात मोठा होता की हे लोक ज्या दलित प्रांथरची चळवळी जे संसदेला राष्ट्रध्वजाला जे काही बोलतायत त्याच्या माझे खोल वेदना आहे आणि ही वेदना आपण समजून घ्यायला पाहिजे हा एक जुना सा, सा सा, जो सगळा राष्ट्रीय चळवळीचा सामाजिक सुधारणांचा वारसा ज्या काँग्रेसने मध्ये जो काय त्याही काळात जो काय होता त्यामुळे हे एक प्रकारचं का जे काही सुरू आहे हे समजून घेऊन त्याच्यात काहीतरी आपल्याला दुरुस्ती केली पाहिजे त्याच्यात उपाय करायला पाहिजे अशी भावना त्या होती आज जर स्मृती इराणींच्या वेळेला जर नामदेवने ही जर कविता लिहिली असती तर त्याचं ते काय केलं असं स्मृती इराणीने म्हणजे महिषासूर दुर्गा अरे आपल्याकडे ह्या दोन विविध परंपरा एकाच वेळेला नांदत आहेत त्या सहिष्णू म्हणून सहन केल्या जात आहेत किंवा एकमेकांचा सन्मान केला जातोय तुमचा महिषासूर यांची दुर्गा हे वेगळं चाललेलं आहे आणि ते हिंदूंच्या मध्येच आहेत एका एका बाजूला वामन आणि एका बाजूला बळी तेच केरळमधले हिंदू पोंगलवेळेला तोच बळी वरती येतो आणि आपल्या जनतेची ख्याली खुशाली करतो हे एका संस्कृतीतले दोन भाग आहेत आता हे ज्यांना सगळं पूर्ण पुसून टाकायचं आहे अशी ही जी सगळी मंडळी आज काही सगळे प्रयत्न करतायत हे फार धोकेदायक आहेत आणि त्यामुळे राष्ट्रगीताच्या वेळेला किंवा राष्ट्रध्वजाच्या संबंधामध्ये हे जेव्हा सगळ्या चर्चा त्यामध्ये विद्याधर जातींनी पोस्ट टाकली होती फेसबुकवरती की दंगलच्या दंगल सिनेमात पहिल्यांदा लोक उभे राहतात आणि ते शेवटचं जे ते ती ज्या ते जिंकून येते तेव्हा हे उभे राहिले नाहीत जेव्हा राष्ट्रगीत होतं तेव्हा आणि बाय मा मागच्या बाईने टपटप केलं तेव्हा की तमाशा जास्त होऊ नये म्हणून ते उभे राहिले आता हे लोकांना समजत नाही म्हणजे मी पण बसून राहिलो होतो एकाच वेळेला पण सुदैवाने आम्हाला कोणी त्याला भेटले नाहीत असे की आता एका म्हणजे या चिन्हांचा अवमान होऊ नये राष्ट्रगीताला उभं राहावं हे सगळं ठीक आहे पण खुदम मोदींच्याच काळात दोन हजार पंधराला ऑर्डर ऑर्डर निघालेली आहे की पहिल्यांदा उभं राहू पण सिनेमाच्या मध्ये जर भाग जर काय असेल राष्ट्रगीताचा तर त्याला त्याला उभं राहण्याची गरज नाही आहे पण अशा चिन्हांच्यासाठी तुम्ही उभं राहणं किंवा त्याचा अवमान न करणं हा राष्ट्राभिमान आहे किंवा ही राष्ट्रभक्ती आहे आणि काल आपण जे वंचितांचे प्रश्न सगळे जे बोलतोय त्याच्याकडे पूर्ण कानाडोळा करणं हा मात्र त्याच्यात बसत नाही आहे आता हा जर सगळा जो गोंधळ जो आपल्या समोर हा जो सगळा चालला आहे हा मला फार भयानक वाटतो आणि याच्यामध्ये ज्या काही संकल्पनांचे गोंधळ जे आता सगळे होत आहेत म्हणजे मला म्हणजे एकाच वेळेला समांतर गोष्टी कशा म्हणजे कशा होत आहेत की तिकडे एक मला वाटतं तीन चार तीन चार महिन्यांच्यामध्येच एक प्रसंग असा आला होता की कॉलिन केपर्निक नावाचा एक अमेरिकन फुटबॉल म्हणजे खेळाडू आणि तो राष्ट्रगीताच्या वेळेला जेव्हा ती सगळे उभे राहतात खेळाडू तेव्हा बसून राहिला त्याने अवमान केला आणि तो म्हणतोय की जो जो देश काळ्यांच्या वरती किंवा गौरेतरांच्या वरती अन्याय करतोय अशा राष्ट्राच्या ध्वजाला मी मानणार नाही दोन प्रतिक्रिया आल्या एक आता जे सिंहासनावर बसलेले ट्रम्प त्यांनी प्रतिक्रिया दिली काही भयानक गोष्ट आहे तुम्ही दुसऱ्या देशात जा आणि ओबामांनी जे तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी प्रतिक्रिया दिली हा त्यांना घटनादत्त अधिकार आहे वेगळं म्हणण्याचा आणि उलट त्याने अशी आश, कृती करून एका प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण ताबडतोब काही उपाय करायला पाहिजे जनतेनं म्हणजे जनतेच्या विवेकाला आव्हान केलं अशा त्या आशाचं हे होतं आता ह्याच्या दोन प्रतिक्रिया आहेत अशा एका बाजूला ट्रम्प तिकडे तसे येत आहेत आणि इकडे मोदी आहेत ह्या सगळ्याच कसं होणार आहे मला माहिती नाही आपल्याकडे लोकांच्या मध्ये जाऊन म्हणून काही संकल्पनांच्या बद्दल नीट त्याचं जागरण करणं गरजेचं आहे देशप्रेम देशभक्ती आता देश देशप्रेमाची जी भावना आहे ती हा देश माझा आहे म्हणून मला त्याच्याबद्दलचं प्रेम आहे माझ्या आईच्याबद्दल मला मला प्रेम आहे किंवा आईला मुलाबद्दल प्रेम आहे मला माझ्या मुलाबद्दल प्रेम आहे आता माझ्या मुलाबद्दल जे काय जे काही प्रेम जे आहे ही नैसर्गिक गोष्ट आहे माझ्या गावाबद्दल मला प्रेम आहे ते कितीही समजा वैराण असलं सुद्धा प्रेम असू शकतं तसं माझ्या देशाबद्दल प्रेम आहे हे माझ्या देशाबद्दलचं प्रेम कबूल माझ्या देशाबद्दलचा मला अभिमान कधी वाटेल म्हणजे माझ्या मुलं माझ्या मुलांना चोरी केली त्याला पकडला तरी माझं प्रेम आटणार नाही आहे मी त्याला मदत करेन तुरुंगात जाईन पण म्हणून तो आदर्श असं नाही म्हणणार आहे मी त्याच्याबद्दल मला अभिमान वाटणार नाही आहे माझ्या देशाबद्दल मला प्रेम असेल पण अभिमान तेव्हाच असेल की जर माझा देश ह्या सगळ्याच्या काही मानवतेला गवसणी घालणाऱ्या अशा ज्या सगळ्या जो काही विचार आहे तो पुढं न्यायला जर प्रयत्न करत असेल बोलत असेल तर त्याबद्दल मला अभिमान असेल देशभक्ती मला मंजूर नाही भक्ती हा श्रद्धेचा प्रांत झाला मग देव धर्मासाठी प्राण घेतले आधी पण का हा का प्रश्न मी विचारेन की माझा देश काय करणार आहे त्याचं मग माझ्या देशा म्हणजे माझ्या देश म्हणजे माझ्या देशासाठी सीमेवरती प्राण सोडणारे सैनिक आणि कसा येऊन हो इथे जेव्हा काहीतरी करतो तर तो कुठल्या तरी उद्दिष्टांसाठी तो स्वतःला इथे त्याच त्याचं तो बलिदानच करतो आणि मग हे बलिदान त्याची त्याची देशभक्ती असू शकते अतिरेक्यांची सुद्धा पाकिस्तानचा सैन्य लढतं तेव्हा त्यांची देशभक्ती असू शकते त्या भक्ती नावाचा मामला हा दूर झाला पाहिजे देशाबद्दलचं प्रेम हे बरोबर आहे देशाबद्दल मला अभिमान वाटेल कारण माझी दे, माझ्या देशाची परंपरा बुद्धा चारवाक कबीर अमुक अमुक घेत अशी आहे म्हणून मला त्याच्याबद्दलचा म्हणजे अभिमान आहे नेहरूंनी जी अलिप्त राष्ट्रांची चळवळ बांधली हे केलं त्याच्याबद्दल मला प्रेम आहे आणि यातनं जो माझा राष्ट्रवाद जो पुढे काही सिद्ध होईल तो टागोर वगैरे यांना जो अडचणीचा वाटत होता किंवा तो संकुचित होईल असं वाटत होतं किंवा नेहरूंनी सुद्धा त्रेपन्न साली असं सा म्हटलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांना जे पत्र देतात त्याच्यात त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की राष्ट्रवाद ही स्वातंत्र्य मिळवतानाच्या काळातली प्रेरक शक्ती आहे पण पुढच्या काळात ती संकुचिततेकडे त्याचा प्रवास होऊ शकतो आणि याच च, याची शिकार देशातले बहुसंख्यक होऊ शकतात ही सगळा धोका लक्षात घेऊन आपण राष्ट्रवादाचा जेव्हा पुढे विकास काय करायला लागू तेव्हा असा पण त्याच्यातलं म्हणू शकतो की मला ही सगळीची परंपरा घेऊन मी आमचा राष्ट्रवाद विकसित करीन या राष्ट्रवादामध्ये सगळे वंचित जे जे सगळे दुखणे आहेत ज्या वेदना आहेत त्या सगळ्या क्षमतील आणि काहीतरी पुढे जाईल असा माझा जा राष्ट्रवाद असेल आणि हा राष्ट्रवाद माझ्या छोट्या छोट्या अस्मिता ज्या इतरांना इतरांना दुखवणाऱ्या ना नाही आहेत अशांना समावेश करून तो मानवतेकडे जाईल म्हणजे जा मी जय भीम म्हणेन मी जय महाराष्ट्र म्हणेन मी जय हिंद म्हणेन आणि मी जय जगत म्हणेन असा हा माझा जो राष्ट्रवादाचा जो काही पैस आहे हा समाजापर्यंत पोचवण्याचं काम आपण करणं ही आज मोठी मोठं आव्हान आहे असं मला वाटतं काल जेव्हा इथे सुभाष वारे जेव्हा बोलत होते आणि संविधान जागराचा उपक्रम जो त्यांनी केला आणि त्याच्यामध्ये मी सहभाग घेत असतो तर आज लोकांच्या मध्ये वस्त्यांच्या मध्ये शाळा कॉलेजमध्ये संविधान त्यातलं प्रास्ताविक हे घेऊन जेव्हा आपण जातो तेव्हा खूप संधी मिळते लोकांच्याशी बोलायची तेव्हा हे जे लोकांची मनं जे आता बिघडवण्याचा प्रकार जो काय सगळा सुरू आहे तो दुरुस्त करणं तो केमिकल लोचा सुधारणं याकडे जाण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी वस्त्यांच्यामध्ये शाळा कॉलेज विविध प्रकारे लोकांच्यामध्ये प्रबोधनाच्या दृष्टीने आपण कसं जाऊ याच्याबद्दलचे प्रयत्न करायला हवेत सुभाष वगैरे यांनी जो काही उप उपक्रम सुरू केला तो अत्यंत प्रभावी झालेला आहे असं मला निश्चित वाटतंय आपले जे सगळे प्रयत्न दक्षिणांपासून वगैरे सगळे जे आता काय होत आहेत हे मला खूप आश्वासक वाटत आहेत आणि ह्या सगळ्या प्रयत्नांच्या मध्ये जसं शक्य होईल तसं मी त्याच्यामध्ये सहभागी होऊन धन्यवाद